सो गाइज व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सब ए माईक कुठे सो नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं वेलकम माझ्या न्यू ब्लॉगिंग चॅनलवरती. मी द लेजंड ब्लॉगर. ह्या माशा मागासपासून मागे लागल्यात माझ्या. आणि सो काय त्याचा व्लॉग असणार आहे अबाउट ट्रेकिंग. सो खूप मजा येणार आहे. आणि तुमच्या मनात विचारायला असेल की मी उलट्या खाली चालतोय. आलं की मगाशी सरळ चाललं ना असं दिसायचं. सो ब्लॉग खूप मजेदार होणार आहे, असेच मजा मस्ती होणार आहे. आणि माझ्यासोबत टकलू भाऊ आहे माझा. सो बघूया, खूप मजा येणार आहे. स्टे ट्यून फॉर दिस व्लॉग. सो गाईज, ते जे दिसतं आहे तुम्हाला मिड पॉईंट, तर ते आहे टोची. सो तिथे जाणार आहोत. बघा गाईज, परत उलटच चालायला लागते कारण बघा कसं दिसतंय, क्वालिटी इज बेकार होईल. तर जवळच आलोय, जवळच म्हणजे खूप लांब आहे अजून. इथंच दम लागलाय भरपूर. आमच्या बरोबर अजून एक जॉईन झालाय, तो म्हणजे आमचा रॉकी. सो एक म्हणजे पहिला टप्प्याला अजून थोडा वेळ आहे. तुम्हाला सिनेमॅटिक वगैरे दाखवतो सिनेमॅटिक तुम्हाला. सो मुद्दामून मी आतून जाणार आहे कारण जरा जंगली वाटाय पाहिजे. कारण इकडून बघा सिम्पल रोड आहे आणि इकडे बघा किती जंगल झाडे वगैरे असे आहेत, त्यामुळे आपण एक वेगळा रस्ता. चला मग. सो गाईज, एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. सुरेश दम लागलाय ना लय. तर 1 2 3 पळायचं काय रे, चल गाईज एक मिनिट व्ह्यू बघा. यायला काळ काय दिसत नाही, पण ढग बघा गाईज कसे आले डोंगरांवर. सो गाईज, ब्लॉग शूट करायचं अजून एक कारण, आणि मला भरपूर दिवसांपासून यायचं होतं, पण एकदा आलो आणि मधूनच कडप करून दम लागला. ब्लॉग शूट करायचं कारण म्हणजे हा एक ऑब्व्हियसली ब्लॉग तर टाकायचा आहे ऑब्व्हियसली. आणि ब्लॉग शूट करत गेलं ना, म्हणजे शूट करत गेलं की दम हा प्रकारच माहीत नसतो आम्हाला. ओके, ब्लॉगरला पाडायचं आहे का. सो गाईज, आता खरी परीक्षा सुरू होणार आहे कारण आता नुसतेच चढ उतार पण नाहीत. आणि खूप मजा येणार आहे. चल ते व्ह्यू बघा गाईज, खूप भारी आहे. सो गाईज, माझी दुनिया उलटी चालली आहे. काय करू ना, हे बघा आता असं आलं की काळ येत आहे, असं आलं की गोर येते जे मी आहे. आणि तुम्हाला एक आता एक जरा युनिक गोष्ट दाखवतो. थोडं पुढे गेलं ना, पहिला टप्पा म्हणतात, थोडं पुढे गेलं की एक असं नाही का गणपतीच्या आकारासारखं काही आहे. बांधकाम नाही येते, अचानक झालंय. तुम्हाला दाखवतो. सो
सुदेश, कसं वाटतंय कसं तुला? नक्की मला भारी वाटतंय. भारी वाटतंय? हाँ, दम नाही का लागला? निदम पण खूप लागलाय. काय खाली? काय सो गाइस, दरी आहे, खूप दम लागलाय, पण रॉकी काय थांबायचं नाव घेत नाही, दोन स्टॉपला फक्त मध्ये थांबला. सो गाइस, तुम्हाला म्हटलेलं बघा ते गणपतीचं, ए सर बाजूला गणपतीचं बघ, सॉरी दमले लागलाय. तर हे जे आहे ते एक डोळा आणि तो जो आहे तो एक डोळा आणि लांब अशी सोंड आहे, निरीक्षण करा कळेल तुम्हाला. सो गाइस, आत्ता खरा लिटरली दम लागायला लागलाय, ब्लॉगरला पण दम लागतो यार, असं नसतं की नाही लागत. सो गाइस, आलेलो आहे आता, 5 मिनटं लयतले लागते नाही तर 10 मिनटं. आता इथून जरा चढ आहे, तुम्हाला सिनेमॅटिकने दाखवतो. आता बघा खाली काय आहे, खाली किती खोल आहे, वर किती भरीव आहे. उलटच चालायला लागते कारण ऊन माझ्या मागावर आहे. आणि हे बघा आलेलंच आहे, काय वेळ नाही लागणार. हे बघा कुठं जाऊन बसायचं आलंय. सो गाईज, आपला मेन पॉइंट आलेला आहे आणि हा जो आहे तो मेन पॉइंट आहे आणि हे जे आहे आपलं टेबल आहे बसायचं. पण आता मी थांबणार नाहीये, चले परा. पाचच देते. सो खूप यार डेंजर अवस्था झाली चढताना, मजा आली. पण बघा कसे आलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण एवढी मेहनत घेतोय तर तुम्ही पण एक मेहनत घ्या, सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा. लय भारी वाटतं इथं, आणि सकाळ चालू असतं तर दम नसता लागला, पण आता जरा उन्हाचं वातावरण झालं आहे आणि जास्त आता 9-10 वाजले असतील, एक 1.5 तास झाला यायला, पॅन्ट वगैरे खराब झाले. पण एनिवे, सो लाईक करा सबस्क्राईब करा. सो आत्ता पुरतं, बाय.